वेलकम टू SPSPM's रेणुका स्कूल सातारा परिसर औरंगाबाद. मायसेल्फ महाजन RB असिस्टंट टीचर ऑफ सब्जेक्ट इंग्लिश. टुडे वी आर गोइंग टू लर्न टॉपिक 3.1 कोरोमंडल फिशर्स. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक एट 3.1 कोरोमंडल फिशर्स. कोरोमंडल फिशर्स. Rice brothers rise the wakening skies, pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. उठा उठ बंधु उठ. आता काय झालंय की सकाळ झाली, उठण्याची वेळ झाली आणि सकाळच्या किरणांची प्रकाशाची प्रार्थना करण्याची वेळ झाली. द वाइंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. आणि वारा जो आहे आता शांत झालेला आहे, जणू काही रात्रभर रडून एखादं मूल हे सकाळी झोपी जातं त्याप्रमाणे वारासुद्धा हा आर्म्स ऑफ द डॉन म्हणजे पहाटेच्या बहुपाशामध्ये तो पहुडला आहे आणि शांतपणे झोपला आहे. कम लेट अस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट आवर कॅटामॅरन्स फ्री. आणि मग चला आपण आता सर्व जाळे आपले समुद्रकाठावरचे एकत्र करू आणि आपल्या ज्या जहाजी आहेत कॅटामॅरन्स ह्या जहाज तर त्या सोडूया, म्हणजे समुद्राकडे जाण्यास सोडूया. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड फॉर वी आर द किंग्ज ऑफ द सी. आणि मग समुद्रामध्ये जी लपलेली संपत्ती आहे, दडलेली संपत्ती आहे, ती मिळवण्यासाठी आपण समुद्राकडे जाऊया कारण आपण या समुद्राचे राजे आहोत. नो लॉंगर डिले लेट अस हॅसन अवे इन द ट्रॅक ऑफ द सी गर्ल्स कॉल. आणि आता कोणताही वेळ न दडवता आपण घाई केली पाहिजे आणि सी गर्ल जो पक्षी आहे तो ज्या दिशेने चाललेला आहे त्याला आपण फॉलो करत चाललं पाहिजे. सीगल्स कॉल म्हणजे सीगलच्या दिशेने आपण जायला पाहिजे. सीगल हा जो समुद्रावरचा पक्षी आहे जिथे माशांचं प्रमाण जास्त असतं तिथे तो जातो आणि मग ते खलाशी लोक जे आहेत तर त्याला फॉलो करत त्या ठिकाणी जात असतात. द सी इज आवर मदर, द क्लाऊड इज आवर ब्रदर, द वेव्ज आर आवर कॉम्रेड्स ऑल. हा जो समुद्र आहे, समुद्र आपली माता आहे, वर जे आकाशामध्ये ढग आहेत ते आपले भाऊ आहेत आणि या समुद्राच्या ज्या लाटा आहेत तर ते आपलं सैन्य आहे. व्हॉट दो वी टॉस ॲट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्ज, ही हू होल्ड द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट अवर लाईज. आणि मग जरी समुद्राच्या लाटा आपल्याला उसळणाऱ्या लाटावरती फेकत असल्या तरी आपण त्या समुद्रदेवतेच्या हातात आहोत आणि जो की त्याच्या केसांमध्ये म्हणजे तो त्या वादळाला थांबवून ठेवतो जेणेकरून आपण आपले आयुष्य सतत पुढे चालू शकेल. सीट इज द शेड ऑफ द कोकोनट ब्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रोव. आणि मग त्या नारळाच्या झाडांची सावली खूप चांगली वाटते, तसंच मँगो ग्रोव जो आहे त्याचासुद्धा आपला सुगंध दरवळत आहे. अँड स्वीट आर द सँड्स ॲट द फुल ओ द मून विथ अ साऊंड ऑफ द व्हॉइसेस वी लव. आणि रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये जी वाळू चमकत आहे ती वाळू आणि तो जो आवाज समुद्राचा त्याच्यावर आपण प्रेम करतो तो आपल्याला अतिशय आवडतो. बट स्वीटर ओ ब्रदर्स द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फॉर्म्स ग्ली. परंतु बंधूंनो जे त्यापेक्षा आणखी सुंदर असं काय आपलं आवडतं तर ते जे तुषार असतात पाण्याचे लाटांतुरीने जे तुषार उडतात ते जे काही फेसाळलेले तुषार तिथे नृत्य करतात ते अतिशय आपल्याला आवडतं. रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ल्ड वेअर द लो स्काय मेट्स विथ द सी. चल मित्रा, चल भावा, चल बंधूंनो, चला आणि तिथपर्यंत नाव आपण वलवायची. रो म्हणजे जहाज घेऊन चालले आणि कुठपर्यंत त्याकडेपर्यंत जिथे समुद्र हा जिथे आकाश हे समुद्राला येऊन मिळतं तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे.
अशा प्रकारे ही सरोजिनी देवी नायडू यांची ही कविता आहे, जी की आपल्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशभक्तांना जागे करण्यासाठी ही प्रतीक म्हणून वापरली गेलेली कविता आहे. कोरोमंडल फिशर्स, कोरोमंडल म्हणजे एक आपल्या भारतातील एक समुद्रकिनारा, जो ज्याला कोरोमंडल असं नाव आहे, आणि तिथल्या त्या फक्त त्या मासेमार बंधूंनाच तो उद्देशून ही कविता नाही, तर त्यावेळेस स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या देशभक्तांना जागे करण्यासाठी ही कविता आहे. थँक यू. नेक्स्ट लेक्चर, लेक्चर 18, टॉपिक नेम 3.2, द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट फर्स्ट. थँक्यू.